भारताचा हिटमॅन रोहित शर्माने पुन्हा एकदा भारतीय चाहत्यांना त्याच्या अप्रतिम फलंदाजीच्या माध्यमातून भरभरून आनंद दिला. पहिल्या सामन्यामध्ये रोहितकडून निराशा झालेल्या चाहत्यांची या सामन्यामध्ये मात्र रोहितने नुकसान भरपाई केली असं म्हणणं देखील वावगं ठरणार नाही. रोहितने सामन्यामध्ये नेहमीप्रमाणे सुरुवातीला फार फटकेबाजीचा प्रयत्न केला नाही. त्याचा नैसर्गिक खेळ सुरू होता, पण राहुल त्याच्या तुलनेमध्ये अधिक वेगवान खेळत होता. पण शतक झाल्यानंतर रोहितने जी काही फटकेबाजी केली त्या जोरावर भारताच्या धावांचा वेग वाढला आणि भारताने एवढी मजल मारली. रोहित शर्माने 138 चेंडूंमध्ये 159 धावा कुटल्या, त्यामध्ये 17 चौकार आणि 5 उत्तुंग षटकारांचा समावेश होता.